पाणी पुरवून कमी झाल्यावर आम्ही इकडे वाहन घेऊन आलो बा. आणि आमचं एवढंच म्हणणं होतं की बा निवेदन स्वीकार. आमच्या चार तालुक्याची बॉर्डर आहे इकडून. आम्ही अकोला तालुक्यात तिकडून बाष्टाकडी तालुका तिकडून मूर्तिजापूर आणि तिकडून कारंजा चार तालुक्याची बॉर्डर. आम्हाला अकोला तर बंदच झाला नदीत पाणी असल्याच्या ना. आम्हाला या लागलं बाष्टाकडी तालुक्यातून पिंजर नदीचा पाणी पुलावरलं पाणी कमी झाल्याच्या नंतरच आम्ही 11:30-12 तिथून निघालो. इथं 45 किलोमीटर यायला वेळ लागला. वेळ लागल्याच्या मॅडम हजर असतानाही आमचं निवेदन स्वीकारलं नाही. मॅडम आम्हाला वेळ लागला आम्हाला माहिती आहे नियमाचं बंधन सर्वांना असते. परंतु हे निसर्गाची आपत्ती आल्यामुळे आम्हाला वेळ लागला. वेळ लागल्याच्या मॅडम असल्यावर मॅडमनं निवेदन स्वीकारायला पाहिजे होतं आमचं. आम्ही त्यांना म्हटलं की बा एक माणूस जाऊन निवेदन देते ते एक्सेप्ट करायला तयार नाही. कारण आपण शेतकरी चोर तोडा आपण काही आंदोलन करू नाही आलो शिवी गाळ नाही करू काही नाही करू आलो. नियमानं आमचं निवेदन घ्यायला पाहिजे. अरे पिंजरचा पूर उतराले नदीचा पूर उतरला नाही केव्हा येणार आहे 12 वाजेपर्यंत नदीच्या पुलावरला पाणीच नाही उतरलं. त्याच्यानंतर आम्ही टायमिंग त्याला म्हणते म्हणजे शेतकऱ्यांना खराब कोणाची डाव कोणाच्या इकडे. कलेक्टर साहेब जर शेतकऱ्यांचं निवेदन स्वीकारत नाही तर या जिल्ह्यात कोण आहे मग कलेक्टर साहेबाच्या नंतर कास्तकाराचा वाली कोण आहे या जिल्ह्यात. कारण 12 वाजेपर्यंत पिंजर नदीचा पूरच उतरला नाही. त्याच्यानंतर आम्हाला इकडे यायला टाईम भेटला 45 किलोमीटरहून इथे यायलाच आम्हाला 1:30 वाजला. 1:30 वाजल्यानंतर आम्ही आता 2 वाजता मॅडमच्या इकडे गेलो. मॅडमच्या इकडे जाताना मॅडम म्हणते की टाईम झाला आम्ही निवेदन स्वीकारत नाही. कलेक्टर जर शेतकऱ्याचं निवेदन स्वीकारत नाही तर नंतर आम्ही कोणाच्या इकडे जातो. आपण रिक्वेस्ट केली सगळ्याला जर जिल्ह्यातील तेलंगणा तालुक्यातलं जर एक दुसरं गाव आहे शेवटचं टोकाचं तिथून यायला 2.5 तास इथं लागतात. 2.5 तास जर तो जर उपाशी जर निघाला तर इथे खर्चिंग काय पहिले कमावं त्यांना काय की हे करावं. मॅडमचा निषेध करतो आम्ही. प्रशासन चुकीच्या पद्धतीनं काम करत आहे अकोल्यातली. हा शेतकऱ्यावर अन्याय आहे. एक प्रकारची दडपशाही आहे. हे खपून घेतला नाही आम्ही. आमचे आमदार तिकडे विधानसभेत मुद्दा उचलतात एकही तहसीलदार फोन उचलत नाही काम करत नाही. इथं आम्ही शेतकरी एवढ्या दूरून येऊन कलेक्टर मॅडमला भेट निवेदन देण्यासाठी आलो पण निवेदन कलेक्टर मॅडम निवेदन घ्यायला तयार नाही. शेतकऱ्यासाठी आहे तरी कोण या महाराष्ट्रात. मी भाजप कार्यकर्ता असून या काल रात्री झालेल्या पावसाच्या नुकसानीमुळे आम्ही इथं शेतकरी जिल्हाधिकारी मॅडमच्याकडे निवेदन घेऊन आलो होतो पण वेळेचं कारण देऊन मॅडमने आमचं निवेदन स्वीकारलं नाही. आम्ही बाहेर आलो असता मॅडम आमच्या मागे बाहेर आले असता मॅडमने आम्हाला पाहिलं पण नाही आणि निवेदन पण स्वीकारायला तयार नव्हते मॅडम. म्हणून आज आम्ही इथं त्यांच्या कॅबिनच्या समोर ठिय्या आंदोलन करत आहे. जोपर्यंत मॅडम आमचं निवेदन स्वीकारणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठून जाणार नाही.